बीड मध्ये मराठा आंदोलनाला आता हिंसक वळण लागलेलं आहे. बीडचे जे शरद पवार गटाचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्या घराला देखील आग लावण्यात आलेली आहे, गाड्या पेटवण्यात आलेल्या आहेत. आणि मी सध्या नगर रस्त्यावरती आहे, आपण बघू शकतो सकाळपासून आज बीड मध्ये मराठा आरक्षणाला जे आहे ते हिंसक वळण लागताना दिसत आहे. आणि मी सध्याला बीडचे जे विद्यमान आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्या निवासासमोर उभा आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी आता काही वेळापूर्वी मराठा आंदोलकांकडून ह्या घराला आग लावण्यात आलेली आहे, निवासाला आग लावण्यात आलेली आहे. बीडचे जे विद्यमान आमदार आहेत शरद पवार गटाचे ते या निवासामध्ये राहत होते, मात्र या ठिकाणी जे आहे ते मराठा आंदोलकांकडून या निवासाला आग लावण्यात आलेली आहे. तेथील गाड्या देखील काही जाळण्यात आलेल्या आहेत. सध्याला आपण चित्र बघू शकतो, बीड मधील हे भयान वास्तव आहे. आणि या ठिकाणी पोलीस देखील मोठ्या बंदोबस्त घेऊन उभा आलेले आहेत. आणि बीड मध्ये सकाळपासूनच मराठा आंदोलनाला कोणतरी हिंसक वळण लागलेलं चित्र समोर आलेलं आहे. आणि सध्याला आपण बघू शकतो की आतमध्ये जे आहे ते गाड्या ते मोठ्या प्रमाणात जळत आहेत. आणि बीडमध्ये बीडचे जे विद्यमान आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्या घराला मोठ्या प्रमाणात जे आहे ते आग लावण्यात आलेली आहे. आणि तिथे भयंकर चित्र आहे, आपण बघू शकतो. योगेश काशीत, मुंबई तकसाठी मी योगेश काशीत, बीड.